जळगाव येथील कोविड रुग्णालयातील 4 रुग्णांचा मृत्यू, ऑक्सिजन संपल्याने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। दौंड तालुका प्रतिनिधी प्राध्यापक सुनील नगरे। दौंड तालुक्यातील केडगाव येथील मोहन जनरल हॉस्पिटल मध्ये बुधवार दिनांक 28 एप्रिल रोजी उपचार घेत असलेल्या 4 रुग्णांचा मृत्यू झाला। त्यातील एका रुग्णाचा मृत्यू पहाटे झाला तर 3 रुग्णांचा मृत्यू दुपारच्या वेळेत झाला। या दवाखान्या विरोधात बिलांच्या तक्रारी होत्या, त्यासाठी दवाखान्याला नोटीस देखील काढण्यात आली होती। या दवाखान्यामध्ये ऑक्सिजन मिळाला नाही तर अनेक रुग्ण दगावण्याची शक्यता डॉक्टरांनी दिनांक 28 एप्रिल रोजी व्यक्त केली होती। ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला, त्यामुळे काही काळ प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। याच दरम्यान या घटनेची माहिती मिळताच दौंडचे तहसीलदार संजय पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी सुरेखा पोळ, यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक भाऊसाहेब पाटील, फौजदार पद्मराज गंपले, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि नातेवाईकांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली। तसेच या घटनेची अधिकाऱ्यांद्वारे रात्री उशिरापर्यंत पाहणी करून तपास चालू होता। या घटनेसंदर्भात प्रांत अधिकारी प्रमोद गायकवाड तसेच दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत।